भाजप नेते चित्रा वाघ यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवरील आरोप आणि महिला अत्याचाराच्या घटनांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रा वाघ यांनी एखाद्या महिलेनं कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करते हे गंभीर आहे आणि धक्कादायक आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी असं आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास केला पाहिजे असं वाघ म्हणाल्या. मुलीनं केलेल्या आरोपांमध्ये काही जर तथ्य असेल तर धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमांप्रमाणे शिक्षा व्हावी असंही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात एका दिवसात सामूहिक बलात्काराच्या 3 घटना घडतात. महाराष्ट्र कुठे चालला आहे? औरंगाबाद आणि माहीमच्या केसमध्ये गुन्हा दाखल होऊनही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस आणि सरकारची महिलांबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राज्यातील महिला आणि लेकीबाळी सुरक्षित राहणार नाहीत असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाले आहेत. राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती झालेला बलात्काराचा आरोप हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक असा आहे. मला सर्वप्रथम पोलिसांना सांगायचं की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या आरोपाची इत्यंभूत चौकशी कसून चौकशी करून जर त्यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यांना ती शिक्षा व्हायलाच हवी. मला आठवतं जी मी माहिती आतापर्यंत घेतली त्यामध्ये 2 महिन्यापूर्वी काही फोटो अतिशय खाजगी स्वरूपाचे धनंजय मुंडे यांचे व्हायरल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी DCP ना एक पत्र दिलेलं आहे नोव्हेंबरमध्ये, ही माझी माहिती आहे, आणि त्यामध्ये त्यांनी मला ब्लॅकमेल केलं जातं आहे आणि माझ्यासोबत अशा पद्धतीचे आळ घेतले जाऊ शकतात असं एक त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि आपण बघितलं की आता रेणू शर्मा नावाच्या मुलीने पुढे येऊन अशा पद्धतीचा आरोप केला आहे. यामध्ये निष्पक्षपणे जी आहे ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आमच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांनीही ही मागणी केलेली आहे, कारण या असल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये पीडिता आणि तिच्या परिवारावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एवढंच नाही तर पुराव्यांमध्ये सुद्धा छेडछाड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पोलिसांना पुन्हा एकदा सांगणं आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि त्यामध्ये जर धनंजय मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई व्हावी. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.